रायगढ़ जिले में आने वाले नैना प्रकल्प के खिलाफ आवाज उठाने के लिए बुधवार को पनवेल स्थित डेरवली गांव में किसान एवं स्थानीय लोगों को मार्गदर्शन करने के लिए एक विशेष सभा का आयोजन किया गया था। इस दौरान नैना प्रकल्प बाधित संगठन के अध्यक्ष वामन शेरके, आरडी घरत, अनिल ढवले, पत्रकार सुधाकर लाड आदि गणमान्य सहित किसान एवं स्थानीय लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान उपस्थित किसानों को मार्गदर्शन करते हुए वामन शेरके ने कहा कि नैना प्रकल्प के माध्यम से किसानों को फंसाया जा रहा है, हम सबको एक साथ मिलकर इस प्रकल्प का विरोध करना है। हा जो आपल्यावर संकट आलेला आहे, हा फार आपल्याला आयुष्यातून उठवण्याचा हा संकट आहे, कारण नैना प्रकल्पाची जी व्याख्या आहे ती फार आपल्याला घातक आहे, कारण आपल्याला काही विश्वासात न घेता आपल्या जमिनीचे नकाशे काढून त्यांनी बिल्डर लॉबीच्या ताब्यात दिलेले आहेत। आणि फक्त नाव सांगतात नैना, परंतु नैना नसून हा शिरकोचा जे आपल्याला फसवण्याचा डाव आहे, शिरकोचा नाव त्यांनी लपून ठेवलेलं आहे मागे, कारण 35 ते 40 वर्षापूर्वी शिरकोनी ज्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र वनवन भटकून त्यांच्या पिढ्यापिढ्या शिरकोच्या ऑफिसला खेदे मारून गेलेल्या आहेत, तरी त्यांना अजून न्याय मिळालेला नाही, म्हणून त्यांनी शिरकोचा नाव मागे ठेवून हा नैना प्रकल्प म्हणून असा घोषित केलेला आहे। तरी सर्व बंधू भगिनींना, शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की आपल्या आजोबा पंजोबांनी हा शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह केलेला आहे आणि त्याच्यातूनच आपली उपजीविका भागवत आलेला आहोत, तसंच प्रकल्प तुम्ही राबवत असतील तर शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, त्या शेतकऱ्यांना या प्रकल्पापासून काय फायदा आहे हे कळून द्या, तर तसं काही न करता त्यांनी ही आपली फसवणूक करण्याचा जो लाव घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांनी सतर्क राहून ज्या ज्या वेळेला आपण संघर्ष करण्याची वेळ येईल त्यावेळेला मात्र आपण खरोखर सर्वांनी सहभागी व्हा। वही सभा के दौरान आरडी घरत ने भी किसानों को मार्गदर्शन किया। हा देश शेतकऱ्यांचा आहे, हा पनवेल तालुका, हा पनवेल तालुका शेतकऱ्यांचा आहे। भारताचे पंतप्रधान बोलतायत का भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलतायत का महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे, रायगड म्हणतोय का आम्ही कृषी प्रधानचा जिल्हा आहे। असं असताना माझ्या शेतकऱ्यांनो, उठा, जागे व्हा, काल रात्र तुमच्या दारात येऊन ठेपलेली आहे, या काल रात्रीला जर का आपल्याला सामोरं जायचं असेल, पटवून लावायचं असेल, तर ज्याप्रमाणे आपण स्वाध्यायाने बैठकीचा मार्ग अवलंबलेला आहे त्याच पद्धतीमध्ये जेव्हा आपण कीर्तनाला जातो आणि दीपज्वलन करतो तो अंधाराकडे उजेडाकडे आपल्याला नेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकवट होऊन शेतकऱ्यांच्या वती जीव घेणे आंदोलन जीव घेणे हे जे काही उपक्रम राबवले जात आहेत त्या शेतकऱ्यांनी सगळ्या गावातून गावच्या गाव उठून जागे होऊन ही जी आपली शेतकऱ्यांची एक मशाल आहे ते पेटवून ठेवण्यासाठी आणि आम्ही शेतकरी संघटित आहोत ह्या एक मूळ ध्येयासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी जागे होऊन या नैना प्रकल्पाची दैना उडवल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही। कोण सरकार, कुणाचं सरकार, कुणी आणलं सरकार, अरे जनतेच्या मतांच्या वरती तुम्ही सरकार राबवताय, जनतेच्या मतावरती तुम्ही शेतकरी समोर करताय, निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मतावरती निवडून जातात, आज शेतकरी राजा भटकत चाललेला आहे, त्या शेतकऱ्याची ओटी रिकामी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, मग जे पुढारी आम्ही निवडून दिलेले आहेत ते कुठे आहेत, ते का शेतकऱ्यांच्या अखेरा लावत नाहीयेत,